वेलकम टू ऑल ऑफ यू फ्रेंड आज आपण या ठिकाणी मॅग्नेट मॅग्नेटचे व्हॅरियस शेप्स आणि प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटचा प्रत्यक्ष प्रॅक्टिकलद्वारे स्टडी करणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो बघा सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी व्हॅरियस शेप्स आपल्याला मॅग्नेटचे दिसत आहेत बघा हा शेप आपल्याला कशा पद्धतीने दिसतो मित्रांनो शेप मॅग्नेट शेप मॅग्नेट आपण त्याला म्हणतो त्यालाच आपण पट्टी चुंबक असे म्हणतो हा रिंग मॅग्नेट रिंग शेप मॅग्नेट आपल्याला या ठिकाणी दिसतोय हा हॉर्स शू शेप मॅग्नेट हॉर्स शू शेप मॅग्नेट म्हणजे नालाकृती चुंबक घोड्याच्या नालीसारखा आहे तो आपल्याला दिसून येतो म्हणून त्याला आपण नालाकृती चुंबक म्हणतो या ठिकाणी हा शेप मॅग्नेट शेप मॅग्नेट अंडाकृती चुंबक दिसून येतो या ठिकाणी ही जी कंपास आहे या कंपासचा उपयोग आपण दिशादर्शक म्हणून विमानामध्ये जहाजामध्ये प्रवास करताना या ठिकाणी वापरत असतो याच्यामध्ये बघा जो मॅग्नेट वापरलेला आहे हा मॅग्नेट मॅग्नेट निडल शेप मॅग्नेट आपल्या ठिकाणी दिसून येतो मित्रांनो त्यालाच आपण सूची चुंबक असे म्हणतो हा शेप आपल्याला स्पेयर शेप मॅग्नेट स्पेयर शेप मॅग्नेट दिसून येतो भरीव गोलसारखा आपल्याला तो दिसून येतो आणि हा लास्टचा डिस्क शेप मॅग्नेट आपल्याला दिसून येतो अशा पद्धतीने या ठिकाणी व्हॅरियस शेप्स आपण बघितले आता आपण मॅग्नेटच्या व्हॅरियस प्रॉपर्टीज बघणार आहोत बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघा कोणत्या प्रकारच्या ठिकाणी मॅग्नेट दिसतो आपल्याला बार मॅग्नेट बार शेप मॅग्नेट दिसतात पहिली प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी स्टडी करतोय बघा बार शेप मॅग्नेट पट्टी चुंबक दिसतोय या पट्टी चुंबकाला या ठिकाणी जे आपल्याला या कॅनड डॉट दिसत आहेत तो पोल आपण नॉर्थ पोल आहे म्हणजेच उत्तर आहे असं आपण त्या समजायचं आहे आणि त्याच्या ऑपोजिट साऊथ पोल म्हणजेच दक्षिण आहे असं आपण समजायचं आहे त्याच पद्धतीने बघा या ठिकाणी हा इकडचा व्हाईट डॉट दिसतोय हा सुद्धा नॉर्थ पोल आणि इकडचा त्याच्या अपोजिट साऊथ पोल अशा पद्धतीने हे आपल्याला पोल्स दिसत आहेत आता आपण नॉर्थ पोल आणि साऊथ पोल याच्यामध्ये अट्रॅक्शन आहे की रिपल्शन आहे ते आपण स्टडी करणार आहोत तर दोन्ही आपण एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आणू बघा दोन्ही एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला अट्रॅक्शन दिसून आलं की रिपल्शन अट्रॅक्शन अट्रॅक्शन बघा दोन त्या ठिकाणी अनलाईक पोलमध्ये आपल्याला अट्रॅक्शन दिसून येतं म्हणजे विजातीय ध्रुवांमध्ये आपल्याला आकर्षण आपल्या त्या ठिकाणी दिसून येतं मित्रांनो आता हीच क्रिया आपण उलट करू त्या ठिकाणी दोन लाइक्स पोल घेऊन दोन्ही या ठिकाणी साऊथ पोल झाले आहेत साऊथ साऊथ दोन्ही साऊथ पोल म्हणजे लाईक पोलमध्ये आपल्याला अट्रॅक्शन दिसतं की रिपल्शन दिसतं ते आपण स्टडी करणार आहोत बघा काय दिसतं तुम्हाला त्या ठिकाणी रिपल्शन रिपल्शन लाइक पोलमध्ये आपल्याला रिपल्शन म्हणजे प्रति आकर्षण दिसून येतं सजातीय ध्रुवांमध्ये आपल्याला प्रति आकर्षण दिसून येतं मित्रांनो या ठिकाणी मॅग्नेट आपण चेंज करू बार मॅग्नेट आपण रिंग मॅग्नेट घेऊ आणि आपण त्याचा स्टडी करू मित्रांनो बघा या ठिकाणी दोन्ही मॅग्नेटमध्ये आपल्याला अट्रॅक्शन या ठिकाणी दिसून आलं याचाच अर्थ दोन्ही जे पोल आहेत ते कसे आहेत तर एकमेकाच्या अपोजिट पोल अनलाइक पोल आपल्या त्या ठिकाणी दिसून येतात मग त्या ठिकाणी अट्रॅक्शन दिसून येतं आता एक मॅग्नेट आपण काय करू युनिव्हर्सली प्रोश उलट आपण त्या ठिकाणी करू आणि आता आपण त्याच्यामध्ये अट्रॅक्शन आहे का रिपल्शन बघू बघा अतिशय गमतीशीर प्रयोग आहे या ठिकाणी रिपल्शन आपल्या या ठिकाणी दिसून आलं मित्रांनो म्हणजेच आपण पहिली प्रॉपर्टी लक्षात ठेवायची मॅग्नेट्स आर अट्रॅक्ट टू इच ऑदर अँड लाइक पोल रिपेल टू इच ऑदर हम्म हाच क्रायटेरिया आपण या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी एक जादुई प्रयोग आपण या ठिकाणी केलेला आहे मॅग्नेटिक स्प्रिंग आपण या ठिकाणी तयार केले आहे बघा जे लाइक पोल आहे ते आपण एकमेकाच्या समोरासमोर आणलेलं त्या ठिकाणी बघा मित्रांनो समजा या ठिकाणी इकडचा हा जर -like का साऊथ पोल असेल तर इकडचा देखील साऊथ पोल आहे त्याच्या ऑपोजिट इकडचा नॉर्थ पोल असेल तर हा देखील नॉर्थ पोल आहे आपण जर हे एकमेकाच्या जवळ आणले तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर बघायला मिळतं बघा स्प्रिंग आपण ज्या पद्धतीने प्रेस करतो आणि सोडून देतो त्या पद्धतीने हे मॅग्नेट देखील काय होतात त्याच्यामध्ये रिपल्शन आपल्याला दिसून येतं का तर ते लाईक्स पोल त्याच्या एकमेकापासून काय होतात ते दूर जातात म्हणजे प्रत्येक आकर्षण आपल्याला दिसून येतो आणि या ठिकाणी अजून एक प्रॉपर्टी आपण बघू मॅग्नेटची मग मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आता हा आप पेपर आहे पेपरवरती आपण आयर्न फिलिंग आयर्न पावडर आपण त्या ठिकाणी स्प्रेड करून घेऊ आपण ठीक आहे आयर्न पावडर आपण स्प्रेड करून घेतली आता आपण त्याच्यामध्ये काय करू तर बार मॅग्नेट आहे तो आपण ठेवणार आहे बघा बार मॅग्नेट ठेवला आहे हळूच आपण त्याला आता टॅप करायचंय बघा टॅप केल्यानंतर आपल्याला मॅग्नेटिक लाईन्स त्या ठिकाणी क्रिएट होताना दिसत आहेत अतिशय सुंदर आपल्याला त्या ठिकाणी मॅग्नेटिक लाईन्स आपल्याला क्रिएट झालेल्या आपल्याला दिसून येतात मित्रांनो तर बघा या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत या हा जो व्हाईट डॉट आहे ही नॉर्थ साइड आहे आणि त्याच्या ऑपोजिट साऊथ नॉर्थ पोल आणि साऊथ पोल ह्या ज्या लाईन्स आहेत मॅग्नेटिक लाईन त्याची डायरेक्शन ही नेहमी नॉर्थ पोलकडून साऊथ पोलकडे असते ही आउट ने त्याच पद्धतीने इन साइडला मात्र साऊथ पोलकडून नॉर्थ पोलकडे आपल्याला दिसून येते आणि आउट नॉर्थ पोलकडून साऊथ पोलकडे डायरेक्शन दिसून येते आणि ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन असतात या नेहमी डू नॉट इंटरसेक्ट टू इच ऑदर तर एकमेकांना कधीही छदत नाही आणि मॅग्नेटची पॉवर असते ही दोन्ही ध्रुवांना आपल्याला अधिक आपल्याला दिसून येतं जास्त मॅग्नेट त्या ठिकाणी मॅग्नेटिक लाईन आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं मित्रांनो अशाच पद्धतीने लास्ट जो आपण प्रॉपर्टीज मॅग्नेटची बघू मॅग्नेट जर का आपण फ्रीली त्या ठिकाणी हँग पोझिशन आपण त्याला केल्यानंतर बघा जो नॉर्थ पोल आहे त्याचा नेहमी नॉर्थ साईडला त्या ठिकाणी आपल्याला स्थिर केल्यानंतर त्या ठिकाणी के दिसून येईल मित्रांनो बघा ही इकडची नॉर्थ साइड आहे आणि तिकडची साऊथ साइड नॉर्थ पोल हा नेहमी नॉर्थ डायरेक्शनला असतो आणि साऊथ पोल हा नेहमी साऊथ डायरेक्शन आपल्याला दिसून येतो कंपासच्या प्रमाणे या ठिकाणी ते कार्य करतं मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण मॅग्नेटचे व्हॅरिय शेप्स त्याच्या प्रॉपर्टी स्टडी केल्या आहेत पुढील लेक्चरमध्ये आपण अजून छान छान असे एक्सपेरिमेंट बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद